बाल स्वरूपातील स्वामींची प्रकट दिनाची कथा। शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस छेली खेडा नावाचे एक गाव होते। त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजीसह राहायचा। तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही। तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता। त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती। विजय सिंग खिशात खूप गोट्या भरून तिथे जायचा आणि गणपती बरोबर खेळायचा। तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा। काही दिवसांनंतर त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला निमित्त बनवून आपला आविष्कार दाखवला। तो दिवस होता चैत्र मास शुद्ध द्वितीया। विजय सिंग नेहमीप्रमाणे या दिवशी सुद्धा तिथे गेला, गणपती बरोबर खेळू लागला। मात्र अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय, आज या नाही खेळायला हवं। स्वतः जवळच्या सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकून तो म्हणाला, बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तूच खेळायचं। हे शब्द विजय सिंगच्या तोंडातून निघताच धरणी कंपित होऊ लागली। सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला। वारे वेगाने वाहू लागले। कोणाला काहीच कळत नव्हते। ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती। तिच्याच आगमनाची ही सूचना होती। ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली। ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज। विजय सिंग गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून लुप्त झाले। श्री स्वामी समर्थ अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट नक्की करा। भेटूयात पुढच्या भागात।